आज दिनांक 30/8/2022 उच्चांकी भावामध्ये ज्यांचं ॲव्हरेजनी चांगला रेट भेटेल, म्हणजे संपूर्ण खरडा बदला आणि चांगल्या मालाचं ॲव्हरेज चांगलं बसेल अशा शेतकऱ्यांना आपण इथं सन्मानित करण्याचं धोरण 15 ऑगस्ट पासून चालू केलं. त्याचं कारण शेतील की हे वर्ष अमृत महोत्सवी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण शेतकऱ्याला अजूनही पिळवणूक करून त्याला पिळवलं जाते, त्याला विश्वास आणि सन्मानाची वागणूक कुठं मिळत नाही अशी भावना ज्यावेळेस मनामध्ये होत असताना 75 वर्ष झाली लोकशाही आपण आहोत का पारतंत्र्यात आहोत हेच आपल्याला शेतकऱ्यांना अजून समजत नाही. माल लिहायलाय गुलामगिरी सरकार त्या ठिकाणी विकावा, काही बोलण्याची मनामध्ये इच्छा जरी झाली तरी बोलता नाही यावं, म्हणजे ते गुलामगिरीतच आहे असं आपल्याला वाटू नये. आणि म्हणून हे मोकळं व्यासपीठ आपल्या पुढे देत असताना, शेतकऱ्यांना एक सन्मान देत असताना, एक चांगली उंची आपली भरारी होत असताना, आपल्या पिकामधून आपल्याला चांगला रेट मिळत असताना, त्यांच्या शाबासकीची थाप या ठिकाणी पडावी. आणि शाबासकीची थाप पडत असताना त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त वेळा ज्यावेळेस तो उच्चांकी रेट मिळेल महिन्याभरात, तर त्या शेतकऱ्याला इथं हेलिकॉप्टरचं दर्शन, म्हणजे हेलिकॉप्टर मधून पुणे दर्शन ही टूर द्यावी ही संकल्पना मनामध्ये आली. आणि त्याच्यामध्ये 50 कॅरेटच्या वरचा एक गट, त्याच्यामध्ये 4 व्यक्तींना आपण हेलिकॉप्टर मधून हवाई सफर देतोय. आणि 50 कॅरेट ते 100 कॅरेट म्हणजे 10 कॅरेट ते 50 कॅरेट म्हणजे छोट्या गटातून 2 व्यक्तींना आपण हवाई सफर देतोय. आणि त्याच्यामध्ये जे सन्मानानं आम्ही दररोज सन्मानित करतोय अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना मी बोंगाली गोविंद प्रमोद यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवून आपण पुढे या. त्यांचा चौथ्या वेळा त्यांचा आज नंबर लागतोय. शशिकांत पाटलांचा पण चौथ्या वेळा नंबर लागलाय. अजून 15 सप्टेंबर यायची, कोण पुढे जाते आपण पाहूया. तोपर्यंत कोण पुढे जाईल याचा आपण हेलिकॉप्टर मध्ये जे पुणे दर्शन आहे ती ट्रीप लागणार आहे त्यांची. आज ह्यांचा डॅमेज 30 रुपयांनी गेलेला आहे, गोटी 115 रुपयांनी गेलेली. आणि मी अगोदरच सांगितलं होतं एक महिन्यापूर्वी की लवकरच आपल्याला 115, 120, 110, 120 रुपये गोटी पाहायला भेटेल. आणि ते सत्यात उतरायला लागलं गेले 2 दिवसापासून, कारण त्यावेळेस 60-70 रुपये गोटी जात होती. त्यावेळेस सांगितलं थोड्या दिवसात मला 110-120 रुपये गोटी दिसेल. आज यांची गोटी 115 रुपयाली, खरं तर 110-120 च्या खाली अजून यांचा 121 मागितला होता माल, बरोबर ना. त्यातनं पण रिजेक्शन 25%. तर 115 रुपयाच्या रेट प्रमाणे सुद्धा जागेवरचा चांगला रेटला चांगल्या मालाला भाव मिळत नसेल किती नुकसान झालं असतं. पण गोंगाने यांनी या ठिकाणची सगळी सिच्युएशन आणि इथली माहिती असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी माल आणला आणि 115 रुपये गोटी, त्यानंतर 125, त्यानंतर 170, त्यानंतर 240 आणि त्यानंतर 290 रुपये रेट पडला. आणि त्यांचा आज जो रेट मिळालाय तो आज माझ्या सुद्धा दुकानामध्ये, म्हणजे आपल्या ह्या वर्षाच्या मार्च ते आतापर्यंत आम्ही अजून पाहिलं नाही, पण आताच्या ह्या सीझन मधला तर त्यांचा उच्चांकी रेट आहे. त्यांना 174 रुपये ॲव्हरेज पडले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण 174 रुपये रेट बदल्यास येईल खरड्यास येईल आणि चांगल्या माला सहित मिळणं एवढं सोपं नाही. आणि ते पुणे मार्केटमध्ये आणि मंदी पडल या दिवसाची धाकधुकी असताना सुद्धा रेट पडलेला आहे, म्हणजे याचा अर्थ बरचशी सिच्युएशन ह्याच्यापेक्षा 200 रुपयाच्या पुढे ॲव्हरेज पडू शकत नाही आता लवकर दिसायला लागली आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या शेतकऱ्याला न्याय मिळत असताना अनेक शेतकऱ्यांची अशी माल असतील की ते जागेवर मागत असतील, तो 120 मागेल, कोणी 130 मागेल, 140, 150 मागेल, पण ह्यांचा माल कमीत कमी आज 210 रुपये जागेवर मागितला तर त्यांना हे ॲव्हरेज पडलं, कारण 30-35 रुपये रिजेक्शन मध्ये आपलं लॉस होतात. 210 रुपये महाराष्ट्रात नाही देशात पूर्ण रेट मिळणार नाही, तो पुणे मार्केटमध्ये भेटतोय. आणि ही सन्मानाची बाब आहे, कारण इथं डॅमेज घेणारा वेगळा आहे, खरडा घेणारा वेगळा आहे, गुटी घेणारा वेगळा आहे, सगळे ऍटम म्हणजे जम्बो घेणारा वेगळा आहे. आणि ते प्रत्येक जण आपल्याला द्यायला आलेले आहेत. बागेमध्ये कोण एकच व्यापारी त्याला तो एखादी रात चालत नाही, डॅमेज चालत नाही, खरडा चालत नाही, गुटी चालत नाही, तरी तो माल खरेदी करतो, त्यावेळेस आपलं नुकसान होतं. तर मी आज या ठिकाणी मी त्यांना सन्मानित करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आज जिव्हाळ्याने प्रश्न इथं मांडला आमचे काकडे, मी काकड्यांना विनंती करेन तुम्ही पहिल्यांदा आल्याबरोबर त्यांची तळमळ त्यांनी बोलून दाखवली, तर त्यांनाच विनंती करेल की तुम्ही पुढे या आणि त्यांना या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मानित करायचे. तत्पूर्वी बोंगाने आज तुमचा चौथा नंबर येतोय, तर आज या चौथ्या नंबर येत असताना तुमच्या या प्रती तुमच्या भावना काय झाल्या, म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा या नंबर पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली पाहिजे किंवा तुमचा काय सल्ला राहिला सगळ्या सिच्युएशन मध्ये?
एवढीच घेतली पाहिजे की बाग धरल्यापासून त्याची व्यवस्थित निगा राखल्यानंतर ते ऑटोमॅटिकली येतेच. पण निगा राखताना कुठली काळजी घेतली पाहिजे? आता तुम्ही निगा पासून स्प्रे त्यानंतर ते साईज घेते ऑटोमॅटिक म्हणजे अशा शेतकऱ्यांचे जे अनुभव आहे त्याचं निगा राखली पाहिजे म्हणजे त्याचं वेळापत्रक तयार केलं पाहिजे, शेड्यूल शेड्यूल तयार केलं पाहिजे, त्या शेड्यूल प्रमाणे आपण चाललो पाहिजे. आणि त्या शेड्यूलचा जर आपण तंतोतंत वापर केला, आपल्या गायडन्सवाल्यांनी ज्या काही आपल्याला ही सांगितलं त्याचा तास दोन तास आली पलीकडे झालं की सरकार चक्र फिरलं, पाऊस पडला तरी त्याचा उपयोग होत नाही. तर त्याचा नक्की जर औषधाचा आणि खतांचा वापर झाला तर साईज ऑटोमॅटिक घेते आणि बाजारात तो ऑटोमॅटिक चांगला जातोय. तर तुम्ही आज या चौथा क्रमांक पटकावताय, अजून किती दिवस चाललेला आहे तुम्ही चालणार आहे? आता पाच सहा आठ म्हणजे अजून तुमच्या दोन तीन ट्रिपा आहेत, दोन तीन ट्रिपा अशा जातात जे पाटील आणि तुम्ही वेगवेगळ्या दिवशी आला तर दिवशी दुघ एका दिवशी आला की नंबर कोणाचा येईल मला सांगता येणार नाही. ठीक आहे, असो काकडे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करा. तर तुम्ही चारच दिवस झाले इथे आलेला आहे तर तुम्ही सांगा असा जो सन्मान करतोय आपण तुमच्या भावना काय तयार झाल्यात आता हे सगळं पाहून? अरे वा वा जोपर्यंत माल आहे जिंदगीत तोपर्यंत केळी जाऊ दे. पण ह्या ज्या रेट मिळतात त्यांचा सन्मान होतोय किंवा त्यांना त्या उंचीपर्यंत पोहोचायची भावना तयार होते, यातनं स्पर्धा तयार होते. तर आता ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये तुमचं काय मत तयार होते? कुठल्या वर्षी आपण नंबर आणणार ही मानसिकता तुमची तयार होते? निदान आपला नंबर मिळाला तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकू आणि आपलं उत्पन्न वाढेल, आपल्याला दोन पैसे वाढतील ही भावना काकडे मला असं वाटतं की त्या निमित्तानं होईल. नंबर तर यावाची हीच माझी भावना आहे, काय हरकत नाही. त्यांचा आता छाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करा. धन्यवाद.